अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आपली वाय प्लस सुरक्षा काढून घेण्याबाबत पत्र दिले आहे. राज्यातील ताज्या राजकीय पेच प्रसंग बघता शिवसेनेच्या शिंदेगट आणि समर्थक अपक्ष आमदार यांना वाय प्लस सुरक्षा कवच दिले गेले होते. हे बघा, आयुष्यामध्ये मी कधी घाबरलो नाही. अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे, तुम्ही त्या सर्वजण त्याचे साक्षीदार आहात की कशा प्रचाराचा प्रचंड असा दबाव त्यावेळेस चंद्रपूरच्या जनतेवर आणि आमच्या कार्यकर्त्यांवर. तरी पण आम्ही निवडणुकीला सामोर गेलो, चंद्रपूरच्या जनतेने भरभरून प्रेम केलं, 73,000 पेक्षा अधिकचं मताधिक्य देत आम्हाला त्या सर्वोच्च सभागृहामध्ये पाठवलं. त्याच्यामुळे त्या लोकांमधून आम्ही गेलो, तिथे आम्हाला कसली भीती. आणि हे जे महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत हे सगळे आमचे मित्र आहेत, त्यांची भूमिका अपक्ष आहे. मी त्यांनाही हे माझी भूमिका स्पष्ट कळलेली आहे की बा आम्ही जर अपक्ष जर सत्तेसोबत राहणार नाही तर या भागाचा विकास मतदारसंघाचा आम्हाला करता येणार नाही. आणि ही भूमिका सर्वसामान्य लोकांना पटलेली आहे. आता तुम्ही आहात, आता कार्यालयातच आहात, ती सकाळपासून जनसंपर्क करतोय, दुपारपासून हजारो म्हणजे शेकडो लोकांच्या समस्यांमध्ये बसलो आहे, शेकडो लोकांच्या गराड्यात बसलो आहे. त्याच्यामुळे भीती वाटण्याचं काही कारण नाही आहे. सरकारने वाय प्लस दर्जाची सुरक्षा देऊ केली. काही ठिकाणी ज्या मागच्या काळामध्ये ज्या घटना घडल्या त्याचा आधार दिली, परंतु मी सरकारला सांगितलेलं आहे की मला अशा प्रकारची सुरक्षेची कोणत्याही प्रकारची गरज नाही. मागेसुद्धा जेव्हा थ्रेट मला जे धमकीचे पत्र आले तेव्हासुद्धा प्रशासनाच्या वतीने शासनाच्या वतीने विचारण्यात आलं होतं की आपल्याला आम्ही सुरक्षा अधिकची देतो, परंतु तेव्हाही मी नम्रपणे सांगितलं की मी माझ्या लोकांमध्ये राहून काम करतो, त्याच्यामुळे मला काही सुरक्षेची गरज नाही. आणि अननेसेसरी विनाकारण पोलीस प्रशासनावर पहिले स्थान आहे, तो अधिकचा ताण वाढवण्याची भूमिका माझी नाही. आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो जनाब. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.